नमस्कार, तर सुप्रिया रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण बनवतोय ढाबा स्टाईल आलू पराठा। कसा बनवायचा आणि तो चटकदार आणि तशाच क्वालिटीचा कसा बनवायचा, त्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात। चला तर आपण आता त्यासाठी कोणतं साहित्य लागते ते पाहून घेऊया। तर इथं आपण आलू पराठा बनवण्यासाठी त्याचा आधी जे कवर आहे किंवा जी कणिक आहे ती मळून घेणार आहोत। तर इथं आपण गव्हाचं याच कपाने 3 कप पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर अर्धा कप किंवा पोह्याचे 5 ते 6 चमचे आपण इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। तर गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आपण। आता हे बेसन पीठसुद्धा आपण स्वच्छ चाळून घेऊया यावरती। त्यानंतर या पीठामध्ये, गव्हाच्या पीठामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आणि त्यानंतर इथे 2 चमचे तेल आपण इथं वापरणार आहोत, यामुळे पराठे अगदी खुसखुशीत आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात आणि त्यानंतर मस्त क्रिस्पी व्हायला मदत होते। त्यानंतर हे संपूर्ण तेल आपण आपली जी गव्हाचे पिठी आहे याला छान मस्त अशा पद्धतीने चोळून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपण कणिक मळायला सुरुवात करणार आहोत। थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक मळून घेणार आहोत। पिठाला तेल चोळल्यामुळे अगदी पराठे आपले खुसखुशीत आणि क्रिस्पी व्हायला मदत होते। आता संपूर्ण पिठाला आपण तेल मस्त चोळून घेतले हाताने आणि त्यानंतर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपण जशी चपातीची कणिक मळतो, कणिक भिजवून घेतो, तशाच पद्धतीने आपण ही कणिकसुद्धा किंवा पीठसुद्धा भिजून घेणार आहोत। कणिक अगोदर छान थोडीशी घट्टसर करून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी घालत घालत अशा पद्धतीने कणिक छान मस्त मऊ, सेम आपली चपातीची जशी कणिक असते तशाच पद्धतीने मळून घ्यायची आहे। जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही। तर अशा पद्धतीने आपण कणिक मऊ करून घ्यायची आणि भिजण्यासाठी आपण आता ही कणिक साईडला ठेवून देणार आहोत। तर इथं आपण स्टफिंग बनवण्यासाठी, आपले पराठ्याचं स्टफिंग बनवण्यासाठी 5 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत। तर ते बटाटे आता आपण खिसणीच्या मदतीने बारीक खिसून घेणार आहोत। यामुळे काय होतं की पराठे आपले फुटले जात नाहीत आणि अगदी बारीक मस्त पुरणासारखे खिसल्याच्या नंतर त्यामध्ये मोठे मोठे तुकडे नाही राहिले की आपले पराठे छान फुगतात आणि लाटताना अजिबातही तुटत नाहीत। तर इथं आपण बारीक बटाटा किसून घेतला, त्यानंतर त्यामध्ये आपण इथं टेस्ट येण्यासाठी खडा मसाला आहे तो 1 चमचा वापरला आहे। खडा मसाला म्हणजे आपला जो गरम मसाला आहे तो इथं वापरला आहे। त्यानंतर इथं धनेपूड वापरणार आहे मी 1 चमचा। तुमच्याकडे कोथिंबीर उपलब्ध असेल तर तुम्ही कोथिंबीर बारीक चिरून इथं वापरू शकता। इथं 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरं, याची तव्यावरती जिरा आणि ओवा थोडासा गरम करून बारीक पूड करून घेतलेली आहे 1 चमचा, ती इथं आपण वापरलेली आहे। त्यानंतर आपल्या स्टफिंगला छान चटपटीत चव येण्यासाठी इथं आपण आमचूर पावडर वापरली आहे 1/2 चमचा। त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे तर आणि त्यानंतर इथं आपण बडीशेपची जी पूड करून घेतलेली आहे ती 1/2 चमचा इथं वापरली आहे। त्यानंतर आपलं स्टफिंग थोडंसं तिखट होण्यासाठी इथं 1 चमचा बेडगी मिरचीची पावडर वापरलेली आहे। आणि त्यानंतर इथं आपण 2-3 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसणाची जी पेस्ट केलेली आहे ती यामध्ये घालून घेणार आहोत 2 चमचे। त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण आपण मस्त एकजीव करून घेणार आहोत आणि याचे छोटे छोटे उंडे किंवा गोळे तयार करून घेणार आहोत स्टफिंग भरण्यासाठी। त्यानंतर अशा पद्धतीने आपलं जे स्टफिंग आहे किंवा बटाट्याचं जे मिश्रण आहे आतमध्ये पराठ्यामध्ये घालण्यासाठीचं, ते अशा पद्धतीने मऊ एकजीव करून घेतलेले आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने थोडा थोडा पोर्शन घेऊन छोटे छोटे त्याचे उंडे तयार करून घेणार आहे मी संपूर्ण। इथं आता संपूर्ण स्टफिंगचे मी अशा पद्धतीने उंडे किंवा गोळे तयार करून घेतले, तर एवढ्या मिश्रणामध्ये इथं 8 उंडे तयार झालेले आहेत किंवा गोळे तयार झालेले आहेत आपल्या स्टफिंगच्या मिश्रणासाठीचे। चला तर आता आपली कणिक भिजली आहे की नाही ते आपण पाहूयात। तर अशा पद्धतीने मऊसर अशी आपली कणिक भिजली गेलेली आहे। त्यानंतर इथं आपण पोळपाटावरती थोडंसं तूप किंवा तेल टाकून घ्या। तर मी इथं तुपाचा वापर केलेला आहे। पराठे तुपाने खरपूस छान मस्त चवदार असे होतात। तुम्ही तेलाचा वापर केला तरी काहीच हरकत नाही, किंवा काही जण बटरचा सुद्धा वापर करतात। तर इथं आपण कणिक छान मऊ करून घेऊयात आणि 1 उंडा तयार करून घेऊया। तर आपलं जे स्टफिंग केलेलं आहे त्यापेक्षा थोडासा छोटा उंडा करून घ्यायचा आहे, आपण जशी पोळी बनवतो तशा पद्धतीने। त्यानंतर हा उंडा आपण पिठामध्ये घोळून त्याची थोडीशी छोटी लाटी तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर स्टफिंग भरणार आहोत। तुम्ही जर अशा पद्धतीने लाटी तयार केली तरी तुमचा पराठ्याचा जो उंडा आहे तो अजिबातही फुटणार नाही। त्यानंतर अशा पद्धतीने छान मस्त लाटी लाटून घेतल्याच्यानंतर त्यावरती आपण थोडंसं
तूप घालून घेणार आहोत, संपूर्ण तूप सगळीकडे पसरून घेणार आहोत आणि जी आपली गव्हाची पिठी आहे ती सुद्धा यावरती घालून घेणार आहोत। म्हणजे आपलं जे स्टफिंग आहे किंवा जे मिश्रण आहे त्यामध्ये आणि आपल्या कणकीमध्ये थोडंसं अंतर राहतं आणि पराठा छान फुगतो आणि जरी फुगला नाही तरी पण लेयर्स दोन लेयर्स तयार होतात। तर अशा पद्धतीने आपण मोदकाच्यानुसार संपूर्ण कडा अशा पद्धतीने मधोमध गोळा करून घ्यायचेत आणि हा उंडा सील करून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने संपूर्ण मिश्रण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे हाताने आणि त्यानंतर पिठामध्ये हा उंडा घोळवून मस्त एकसारखा लाटून घ्यायचा आहे। जास्त दाब द्यायचा नाही, याला हाताने लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर इथं छान आपला पराठा लाटून झालेला आहे। त्यानंतर इथं आपण तवा तापत ठेवला आहे आणि गॅसची फ्लेम फुल करून घेतलेली आहे। आता आपण पराठा टाकण्याच्या अगोदर आपला तवा तापवून घेतला आणि गॅसची फ्लेम कमी करून घेतली, त्यावरती एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आपण आणि त्यानंतर यावरती पराठा टाकून घेणार आहोत भाजण्यासाठी। पराठा एका साईडने छान भाजला गेल्याच्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने छान भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर कडेने एक चमचाभर तूप सोडून घेणार आहोत। तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपला पराठा छान भाजला गेलेला आहे। तर आपण हा पराठा पलटी करून घेऊया आणि छान मस्त जिथं तूप लागलेलं नाही आहे तिथं आपण अशा पद्धतीने तूप लावून घेऊया आणि मस्त शेवटी गॅसची फ्लेम फुल करून छान खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्याच पद्धतीने दुसरासुद्धा उंडा करून घेतलेला आहे आणि आपण आता छान मस्त पराठा हलक्या हाताने लाटून घेऊया। तर इथं आपला दुसरासुद्धा पराठा लाटून झालेला आहे। तर ज्या साईडने जास्त आपलं जे स्टफिंग बाहेर दिसतंय ती साईड वरच्या बाजूला करायची पराठा तव्यामध्ये घालताना, म्हणजे काय जास्त गडबड जरी असली तरी पराठा तुटत नाही किंवा त्याचं मिश्रण आहे ते बाहेर येत नाही। त्यानंतर शेवटी शेवटी गॅसची फ्लेम फुल करून घ्यायची आणि पराठा मस्त भाजून घ्यायचा आहे। तर इथं आपला पराठा मस्त खरपूस असा भाजला गेलेला आहे। तर हा पराठा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। तर आपण दुसरासुद्धा पराठा अशाच पद्धतीने भाजून घेऊया। त्यानंतर पराठ्याची रेसिपी मैत्रिणींनं करून पहा आणि सकाळच्या घाईमध्ये खूप गडबड असते तर अशा पद्धतीचा साधा सोपा नाश्ता तुम्ही पटकन तयार करू शकता आणि खाऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा। शेवटी शेवटी अशा पद्धतीने पराठा आपण गॅसची फ्लेम फुल करून भाजायचा आहे, म्हणजे पराठा छान खरपूस आणि मस्त असा टेस्टी होतो। पराठे फुगले जरी नाही तरी छान त्याचे दोन तीन लेयर्स, म्हणजे दोन साईडला दोन लेयर्स आपल्या स्टफिंगच्या वेगळे होतात आणि पराठा छान खरपूस लागतो। तर अशाच पद्धतीने आपला दुसरासुद्धा पराठा तयार झालेला आहे। तर तो आपण आता ताटामध्ये काढून घेऊया। तर घाई गडबडीच्या काळात सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं आहे तर याच्यासाठी पराठ्याची ही सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवली आहे। तर ती कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा। मस्त खा, मस्त खा। रामकृष्ण हरी, जय हरी।